महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा भूकंप होणार का याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहेत. अजित पवार राष्ट्रवादीमध्ये नाराज असून ते लवकरच भाजपासोबत जाणार असल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं होतं. पार्थ पवार यांचा पराभव झाल्यापासून अजितदादा नाराज आहेत असे शिवसेना प्रवक्ते संजय सिसाट म्हणालेत. अजितदादांना केवळ मोहरा बनवलं जात आहे. अजित पवार जर राष्ट्रवादीचा गट घेऊन सत्तेत आले तर शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार असं मत शिवसेनेचे आमदार संजय सिसाट यांनी केलंय. पुढे बोलताना ते म्हणाले, उद्धव ठाकरेंचं नेतृत्व अजित पवारांना मान्य नव्हतं. अजितदादांनी राष्ट्रवादी सोडल्यास आम्ही त्यांचं स्वागत करू. आमची विचारधारा जर अजितदादांनी मान्य केली तर आम्ही सत्तेत सोबत राहू असंही ते म्हणाले.